नमस्कार मित्रांनो, नुकतेच आपण एच फायली कॉम प्रॅक्टिकलच्या परीक्षेचं शेड्यूल आपण डिस्प्ले केलेलं आहे आणि या अनुषंगाने 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या दरम्यान तुमच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा होणार आहेत. तर त्या संदर्भात माझ्याकडे एक प्रॅक्टिकलचा विषय आहे. प्रथमतः मी तुमचं सर्वांचं या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत करतो आणि या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मी आपणास प्रॅक्टिकल्स तुमचे एस वाय बी कॉमचे काय असणार आहे ते या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. या प्रॅक्टिकलमध्ये आपला जो विषय आहे तो आहे बिझनेस कम्युनिकेशन आणि आपण सध्या सेमेस्टर 3 आहोत एस वाय बी कॉमच्या. आणि या एस वाय बी कॉमच्या सेमेस्टर 3 तुम्हाला साधारणपणे 2 प्रॅक्टिकल आहे. त्यातले 2 म्हणजे बिझनेस कम्युनिकेशन 1 आणि मार्केटिंग मॅनेजमेंट 1. तर त्या 2 माझ्याकडे 1-2 आहे तो बिझनेस कम्युनिकेशन 1 या विषयाचं प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की हे जे प्रॅक्टिकलचे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून पाहावेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. तर सुरुवातीचं पहिलं प्रॅक्टिकल आपण करणार आहोत ते प्रॅक्टिकल नंबर 1 आहे. त्याचं टायटल आहे मीन्स ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. हे त्याचं टायटल झालं. त्याच्यानंतर त्याचे ऑब्जेक्टिव्ज आहेत टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. आणि दुसरं ऑब्जेक्टिव आहे टू नो द मीन्स ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. याचे हे 2 ऑब्जेक्टिव्ज झाले. त्यानंतर मोड ऑफ प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, लायब्ररी असाइनमेंट असं लिहायचं. तुम्ही प्रॅक्टिकल हे कसं कम्प्लीट करणार आहात, तर लायब्ररीचे काही बुक्स आहेत किंवा तुमच्याकडे जे काही उपलब्ध डेटा आहे किंवा तुम्ही डेटा आहात आणि इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर नेम ऑफ द गाईड आहे मी, दॅट इज डॉक्टर जनार्दन पवार. आणि 4th जो पॉईंट आहे तो आहे डेट. या प्रॅक्टिकलचे डेट तुम्हाला लिहायचे आहे 11 ऑगस्ट 2021. इथपर्यंत तुमचं हे पहिलं पेज असेल. तुम्हाला जे काही प्रॅक्टिकल लिहायचं आहे तुम्ही प्रॅक्टिकल शीटवरती लिहू शकता किंवा वर्डमध्ये कॉम्प्युटराईज करू शकता किंवा हँड रिटन लिहू शकता. तुमच्याकडे जे काही पेजेस उपलब्ध आहेत त्या पेजेसचा वापर करून तुम्हाला हे प्रॅक्टिकल लिहायचं आहे. जर सुरुवातीपासून जर आपण बघायला गेलो प्रॅक्टिकल नंबर 1 ते साधारणपणे डेटपर्यंत 11 ऑगस्ट 2021 तुमचं हे पहिलं पेज असेल. असं तुम्हाला पहिलं पेज लिहायचं आहे. दुसऱ्या पेजपासून तुमचं काम सुरू होईल. दुसऱ्या पेजपासून तुमचं जे काय सुरू होईल त्या कामामध्ये तुम्हाला काय लिहायचं त्यासाठी मी खाली तुम्हाला पॉईंट्स दिला आहे आणि तो म्हणजे आहे पॉईंट्स टू बी कवर्ड. या प्रॅक्टिकलमध्ये काय नेमकं तुम्हाला लिहायचं आहे ती याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपलं प्रॅक्टिकलचं नाव आहे मीन्स ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. नॉन वर्बल कम्युनिकेशनची तुम्हाला कम्युनिकेशनचा तुम्हाला अर्थ आणि व्याख्या लिहायची आहे न चुकता. त्यानंतर व्हेरियस मीन्स ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये जे काही व्हेरियस मीन्स आहेत, जे वेगवेगळे प्रकार आहेत, त्या सर्व प्रकारांचा तुम्हाला इथं आवर्जून उल्लेख करायचा आहे. या उल्लेखामध्ये विशेषतः तुम्हाला जे काही आपण नॉन वर्बल कम्युनिकेशनसाठी वेगवेगळ्या सिम्बल्स वापरतो, पिक्चर्स वापरतो किंवा जे काही चित्र वापरतो त्या सर्वांचा इथे तुम्हाला आवर्जून उल्लेख करायचा आहे. जर तुम्ही हे प्रॅक्टिकल्स हँड रिटन करणार असाल किंवा सॉफ्ट कॉपीमध्ये करणार असाल त्यावेळेस तुम्हाला या सर्व चित्रांचा किंवा पिक्चरचा सिम्बलचा तुम्हाला प्रॅक्टिकल देत असताना वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रॅफिकचे सिग्नल जे असतात त्या सिग्नलचा जर वापर करणार असाल तर त्या सिग्नलचा वापर करत असताना ते जे काही चित्र आहेत, चित्र तुम्हाला ते चिटकावायचे आहेत. एका बाजूला चित्र चिटकावा आणि दुसऱ्या बाजूला त्या चित्राचं स्पष्टीकरण तुम्ही लिहा. त्या चित्राचं स्पष्टीकरण लिहा आणि ते स्पष्टीकरण लिहून झाल्यानंतर तुम्हाला त्या मीन्स ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशनची सर्व माहिती लिहायची आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही हे चित्र चिटकावाल आणि त्याच्या बाजूला तुम्ही ती माहिती लिहाल त्यावेळेस ते स्पष्ट आणि व्यवस्थित लिहा. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथं सांगायची आहे, जर तुम्ही प्रॅक्टिकल कम्प्युटराईज करणार असाल तर तुम्ही चित्र किंवा पिक्चर्स कॉपी पेस्ट करू शकता आणि त्याचं तुम्ही एक्सप्लेनेशन त्याच्या बाजूला लिहू शकता. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तिथं तुम्हाला त्याचे काय म्हणतो ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेससुद्धा व्यवस्थितपणे लिहायचे आहेत. तरी पॉईंट्स टू बी कवर्डमध्ये काय असणार आहे, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन, व्हेरियस मीन्स ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन,
advantages and disadvantages of non-verbal communication. त्यानंतर पिक्चर स्टिक करा त्याची माहिती व्यवस्थित लिहा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस तुमचं प्रॅक्टिकल संपेल त्यावेळेस तुम्हाला हे प्रॅक्टिकलचं कन्क्लुजन लिहायचं आहे. सार तुमच्या भाषेमध्ये तुमच्या शब्दामध्ये थोडक्यात ते सार लिहायचे आहे. हे आहे तुमचं प्रॅक्टिकल नंबर वन. मला आशा आहे की तुम्हाला हे प्रॅक्टिकल चांगल्या पद्धतीने समजलं असेल. त्यानंतर डेट ऑफ सबमिशन काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही सबमिट करू शकता किंवा कुठं तुम्हाला ते सबमिट करायचं आहे त्याच्याबद्दलची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. डेट ऑफ सबमिशन जे आहे ते 13 नोव्हेंबर 2021. 15 आपले प्रॅक्टिकल सुरू होते तर 13 तारखेपर्यंत साधारणपणे 5 वाजेपर्यंत तुम्ही तुमचे प्रॅक्टिकल सबमिट करू शकता. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो असा आहे की मोड ऑफ सबमिशन कशा पद्धतीने तुम्हाला सबमिट करायचं आहे. एक तर तुम्ही टाईप्ड फॉर्मॅटमध्ये किंवा कम्प्युटराईज करू शकता किंवा हँड रिटन देऊ शकता. तुमच्याकडे जे काही पेजेस उपलब्ध आहेत त्या पेजेसचा वापर करून तुम्ही तुमचा प्रॅक्टिकल देऊ शकता. लिहून झाल्यानंतर किंवा टाईप करून झाल्यानंतर जे कम्प्युटराईज करणार आहे त्यांनी टाईप करून झाल्यानंतर त्याचा PDFमध्ये कन्वर्ट करा आणि PDF फाईल मला सेंड करा दिलेली ईमेल आयडीवरती. तसेच जे लोक हँड रिटन लिहिणार आहेत, हाताने लिहिणार आहेत कागदावरती, त्यांनीसुद्धा लिहून झाल्यानंतर त्याचे फोटो काढून ते PDFमध्ये कन्वर्ट करा आणि खाली दिलेल्या PDF फॉर्ममध्ये खाली दिलेल्या ईमेल आयडीवरती सबमिट करा. मी खाली माझा ईमेल आयडी दिलेला आहे, तो आहे janardhankp@gmail.com. याच्यावरती तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. तर तुमचं हे आहे प्रॅक्टिकल नंबर वन आणि अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिकल नंबर वन कम्प्लीट करून मला 13 तारखेच्या आत साधारणपणे 13 तारखेपर्यंत जास्तीत जास्त 5 वाजेपर्यंत मला सबमिट करायचं आहे. ज्या लोकांचं प्रॅक्टिकल 13 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत माझ्याकडे जमा होणार नाही त्यांचा विचार ओरलसाठी होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. मला वाटतं तुम्हाला प्रॅक्टिकल नंबर वनबद्दल कुठलीच शंका असणार नाही. आणखी एकदा एक गोष्ट सांगायला मला आवर्जून आवडेल, ती म्हणजे प्रॅक्टिकल नंबर 1 पासून डेटपर्यंत तुम्हाला तुमचं पहिलं पेज बनवायचं आहे. इथपर्यंत जो काही डेटा आहे तो तुमचं पहिला पेज असेल आणि त्यानंतर तुमचं प्रॅक्टिकल सुरू होईल. या सर्वांची तुम्ही काळजी घ्या आणि प्रॅक्टिकल वेळेत जमा करा आणि लेट मार्क किंवा लेट सबमिशनचे मार्क्स जाणार नाही त्याची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.